ते सुख तुमच्या हॉटेलमध्ये नाही, ते सुख तुमच्या हॉटेलमध्ये नाही। अहो पंचतारकांचं हॉटेल म्हणजे काय माया? हे पंचतारकांचं हॉटेल आहे। अग्नी पाणी जीव आहे आकाश या पंचमहाभूतात बनलेले हे शरीर आहे। सगळ्या वस्तू जिथे तिथे महाराज, डोळे कान नाक सगळे तिथे आहेत महाराज। पण याला सुद्धा एक ना एक दिवस त्याच्या घरी जायचंय। कोणाच्या? त्याच्या घरी काय आहे महाराज? स्वामी युगानंदकडे एक व्यक्ती एक सावकार आला, म्हणजे तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला म्हणजे साक्षात कालिका माता प्रसन्न झाली आहे ना, म्हणजे एक काम करा ना, जेव्हा ती कालिका माता तुमच्याकडे येईल ना, त्यांना माझ्याकडे घेऊन या ना। कोणाला? एक व्यक्ती स्वामी युगानंदाला सांगतोय, कालिका मातेला माझ्याकडे घरी घेऊन ये ना। स्वामी युगानंद सांगतात ठीक आहे, जेव्हा कालिका माता माझ्याकडे येईल ना तेव्हा मी तुमच्याकडे घेऊन यायला तयार आहे, पण मला तुमचा पत्ता द्या ना। तुमचा पत्ता? पत्ता सांगायला सुरुवात केली, मुक्काम पोस्ट कळम तालुका आंबेगाव जिल्हा पुणे। अहो म्हणजे तुमचा पत्ता? म्हणजे हफीजचा देऊ का? अहो म्हणजे तुमचा पत्ता। तू कोण आहे? आला कोण? तुला जायचं कुठे आहे? तुकडोजी महाराज सुंदर सांगतात बघ, अभंग आहे तुकडोजी महाराजांचा। ऐक ना ग बाई तू राम नाम घे, मानव देह आला जन्मला संसार केला काय। घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडन दे, हात लावून नशिबाला कारण तर टाई टाई। या संसारा पायी, या संसारा पायी, तू म्हणशील घर दार हे इथंच राहत सार, माणूस मेल्यावरती याच गावा बाहेर घर। तुम्ही म्हणसाल पूर्ण सून हे तुमच्या मागचे चोर, माणूस मेल्यावरती खापर पोटती खाद्यावर। गे 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 हरिनाम गे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला करत तर टाई टाई। या संसारा पायी, या संसारा पायी, तुम्ही म्हणसाल पैसा ना अडका हा इथेच राहतो सडका, माणूस मेल्यावरती संग एक मातीचा मडका। तुम्ही म्हणसाल घोडे ना हाती याची क्षणात होईल माती, अहो रावण गेला लंका जळाली अशीच आपली गती। गे 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 हरिनाम गे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण तर ठाई ठाई। या संसारा पायी, या संसारा पायी। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आपण सर्वजण म्हणतो महाराज गेल्यानंतर महाराज कुठं बरोबर काही येत नाही का, बरोबर काही येत नाही, सगळं इथं ठेवून जायचंय, पण आयुष्यभर महाराज ते धड पडेपर्यंत ते कमवण्यासाठी तुम्ही आम्ही आयुष्य घालवतो धड पडेपर्यंत। पण ज्याच्यासाठी हा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला मिळाला त्याच्यासाठी तुम्ही आम्ही आयुष्य घालवत नाही। आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, की तुम्हा आमचं आयुष्य एक दिवसांदिवस कमी होत चाललेलं आहे, एक एक क्षणाला कमी होत चाललेला आहे, एक एक क्षण माझ्या जीवनातला कमी होत चाललेला आहे, आणि एक एक दिवस मला मी त्याच लाहिणीमध्ये उभा आहे की ज्या लाहिणीमध्ये माझे खापर पंजोबा गेले, पंजोबा गेले, आजोबा गेले, माझे मी सुद्धा त्याच लाहिणीमध्ये आहे, आणि या ठिकाणी मला एक ना एक दिवस माझा सुद्धा अंत्यविधी होणार आहे, पण या अंत्यविधीमध्ये मी माझ्या कार्यक्रमाला गैरहजर असणार आहे। माझे वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांचं सुंदर वाक्य आहे महाराज, सुंदर वाक्य आहे महाराज सांगतात, कुणी देवाला माना अगर नका मानू, हा जसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण आज समाजामध्ये आस्तिक आहेत नास्तिक आहेत, कोणी देवाला मानतात कोणी देवाला मानत सुद्धा नाही, पण माझे जग वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर सांगतात की म्हणजे कुणी देवाला माना अगर नका मानू हा जसा वैयक्तिक प्रश्न आहे, पण एक सांगू का, देवानं तुम्हाला मानलंय, देवानं मला मानलंय म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलोय, देवानं तुम्हाला मानलंय मला मानलंय म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलोय। ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही मला मानणार नाही त्या दिवशी माझ्या घरासमोर गर्दी झाल्याशिवाय राहणार, पण ती गर्दी पाहण्यासाठी मी नसणार आहे महाराज। राम नाम सत्य हे, राम नाम सत्य आहे, आणि म्हणून तुम्हा आम्हाला मिळालेला हा नरदेव आहे, हा नरदेव फार दुर्मिळ आहे, हा सहजासहजी मिळालेला नाहीये, कि म्हणजे 184 युनी फिरून मिळाला तर आम्हाला हा नरदेव आहे, आणि या मनुष्य जन्मामध्ये या देवा परमात्म्याची प्राप्ती करता येते, देवाची प्राप्ती करता येते, नवे नवे मला देव सुद्धा होता येतं, मला देव सुद्धा होता येतं महाराज। कारण एखादा जर दगडाची खाण आहे आणि त्या खाणीमध्ये महाराज अनेक दगड असतात, आणि जर मूर्तीकरण एखादा दगड जर घेतला ना मूर्ती करण्यासाठी तर त्या ठिकाणी छन्नी हातोड्याने ती मूर्ती त्या ठिकाणी सुंदर तयार करतात,
एखादा दगड त्या ठिकाणी महाराज घेतला आणि तो दगड त्या ठिकाणी ते घाव सहन करू शकला नाही ना, ते दगड बाजूला ठेवतात आणि दुसरा दगड घेतात. आणि सुंदर अशी त्या ठिकाणी असणारी मूर्ती तयार होते, पण कधी? जेव्हा त्या ठिकाणी असणारे टाक्याचे घाव त्या ठिकाणी सोसले जातात तेव्हा त्या दगडाला देवपण येतं महाराज. दगडाचं देवपण येतं. मग तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं आहोत, तुम्ही आम्हाला देवपण का येणार नाहीये? आपण सहज नाही संसारामध्ये राहत असताना काही जर तुम्ही आम्हाला एखाद्याने जर मदत केली आपण म्हणतो देवासारखा धावून आला. बरोबर ना? देवासारखा धावून आला. नवे नवे कोरोनामध्ये जर तुम्ही आम्ही 2-3 वर्ष पाहिली तर कोरोनामध्ये इकडे जर आला नसेल महाराज, आला होता. बापरे, मग या तुम्ही आम्ही जर पाहिलं महाराज की मंदिरांसोबत टाळी लागली का नाही? लागले टाळे महाराज. संपूर्ण या कोरोनानं महाराज प्रत्येकाला घरामध्ये बसवलं, कुणाला या ठिकाणी रस्त्यावरती फिरू दिलं नाही. पण एक विचार करूया तुम्ही आम्ही की तुम्ही आम्ही मग ते अंगणवाडी सेविका असेल, पोलिसांच्या माध्यमातून असेल, शिक्षकांच्या माध्यमातून असेल, डॉक्टरांच्या माध्यमातून असेल, तुम्ही आम्ही त्यांच्या देवाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही ते तुम्ही आम्हाला वाचवायला आले? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून ही चालते बोलती मंदिर आहे तुम्ही आम्हाला ही समजली पाहिजे. आणि या चालत्या बोलत्या मंदिरामध्येच देव शोधण्याचं काम तुम्ही आम्हाला करायचं आहे. तेव्हा मला या ठिकाणी महाराज जो माझा जन्म आहे ना तो खरा सार्थक होणार आहे. म्हणून जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, आणि हाच भक्ती योग निश्चित जाण पे माझा. माऊलींनी सुंदर ओवी या ठिकाणी सांगितले, म्हणजे जे जे तुम्ही मला सृष्टीवर डोळ्यांना दिसतंय ना, मग त्या कोणी असू द्या महाराज, मग व वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे, की मग वृक्ष असू द्या, प्राणी असू द्या, मनुष्य असू द्या, सगळ्यांमध्ये तुम्ही आम्हाला या देवाचं रूप पाहायचंय. नाही का? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. आता पंढरपूरची वारी आहे का नाही महाराज? मग आता सुंदर प्रकारे 29 तारखेला निघायचंय. आणि जात असताना महाराज कितीतरी आनंद आहे. आणि प्रत्येकाला माणूस तुम्ही आम्ही काय म्हणतो? माऊली. बरोबर आहे? माऊली यापेक्षा वेगळा शब्द म्हणतोय का? मग आमचे माता भगिनी असतील किंवा त्या ठिकाणी पुरुष असेल, प्रत्येकाला तुम्ही आम्ही माऊली म्हणतो. प्रत्येकाच्या पाया पडतो. पडतो का नाही? बरं, वारी पडतं हे 15 दिवस सीमित आहे तुमचं आमचं. बरोबर ना महाराज? आणि घरी आल्यानंतर पूर्वीसारखं चालू नाही का? मग पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडते एकमेका होऊनिया लहान. महाराज जे तुम्हाला वारी शिकवते ना 15 दिवस, ती तुम्हाला वर्षभर घरामध्ये ते शिकायचे, ते शिकायचे घरामध्ये. प्रत्येकाचा आदर सत्कार करायचा, प्रत्येकावरती प्रेम करायचंय. आणि प्रत्येकावरती जेव्हा मी प्रेम करेल, आदर सत्कार करेल, तेव्हा माझ्या घरामध्ये स्वर्गाचं वातावरण होणार नाही का? स्वर्ग कुठं वर आहे का? स्वर्ग कुठं नरक कुठं वर्ग आहे का? अहो सगळं इथंच आहे, सगळं इथंच आहे महाराज. स्वर्गाचं उत्तर सांगतो, नरकाचं उत्तर सांगतो. स्वर्ग ज्या घरामध्ये आहे महाराज, ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा केली जाते, आई वडिलांना सांभाळलं जातंय, मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये म्हणजे प्रत्येकामध्ये प्रेमाचं विचाराची देवाणघेवाण आहे, एकमेकाचा आदर सत्कार आहे, त्या घरातील मुलं रोज घरातून बाहेर पडताना आई वडिलांचं दर्शन घेतात, एकमेकाचा आदर सत्कार करतात, त्या घरामध्ये स्वर्ग आहे. स्वर्ग आणि नरकाचं तुम्हाला सांगून दे. स्वर्ग त्या घरामध्ये आहे ज्या घरामध्ये प्रेम आहे, ज्या घरामध्ये वडीलधाऱ्या माणसाचा आदर आहे, सत्कार आहे. आणि नरक कुठे आहे माहितीये का? ज्या घरामध्ये वाईट मार्गाने पैसा येतो. नरक सांगतो ज्या घरामध्ये वाईट मार्गाने पैसा येतो, ज्या घरामध्ये व्यसन आहे, ज्या घरामध्ये महाराज फक्त शिव्या आणि मुखामध्ये वेगळंच काम आहे, त्या घरामध्ये महाराज नरक आहे. मग स्वर्ग आणि नरक इथंच आहे. ज्ञान और कर्म के संगम से स्वर्ग बनेगा घर संसार. ज्ञान आणि कर्म हे जर एकत्र झालं ना महाराज, त्या घरामध्ये स्वर्ग आहे, त्या घरामध्ये स्वर्ग आहे. बाकी स्वर्ग कुठंच नाहीये, सगळं इथंच आहे. पण मी हरून बसतो, सगळं इथंच आहे महाराज. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा रस्त्यानं आलो महाराज. अनेक ठिकाणी बोर्ड होते, जागा विकणे आहे, फ्लॅट विकणे आहे, जागा भाड्याने देणे आहे. अरे सगळं तुझा पाशी आहे, पण तू जागा चुकलाशी. आणि चुकलेली जागा, ही चुकलेली जागा तुम्हा आम्हाला शोधण्यासाठी संत तुम्हा आम्हाला वेळोवेळी जागा करण्याचं काम करतात. उठा जागे हरे, आता स्मरण करा पंढरी नाता, भावी चरणी ठेवा माता, आणि चुकवा व्यथा जन्माच्या. तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म हे शरीर यासाठी मिळालंय की तुम्हा आम्हाला या जन्माच्या व्यथा चुकवायच्या आहे. अरे किती वेळा जन्माच्या, किती वेळा मारायचं?
माझ्या माऊलींचं सुंदर वर्णन आहे, मदालचा आपल्या पुत्राला पाळल्यामध्ये ठेवते आहे, धोका देते. आणि काय म्हणते महाराज, हा देव नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्म कीटकांचा सा.